सामान्य विज्ञान इयत्ता 6वी पाठ क्रमांक 10 बल व बलाचे प्रकार निरीक्षण करा व चर्चा करा। वल्ह्याच्या सहाय्याने रेटा न देता नाव पाण्यात पुढे जाईल का? 2 बैलगाडी पुढे जाण्यासाठी जोर कोण लावतो? 3 फुटबॉल खेळत असताना चेंडू कशामुळे गतिमान होतो, त्याची दिशा कशी बदलते? 4 काठीने न ढकलता चाक पुढे जाईल का? आपल्या दिशेने येणारा फुटबॉल गोलाच्या दिशेने ढकलण्यासाठी आपण त्या गोलाच्या दिशेने पायाने ढकलतो, म्हणजेच बल लावतो। दैनंदिन जीवनात आपण उचलणे, ओढणे, सायकल चालवणे व वेळ प्रसंगी ती थांबवणे, ओझे ढकलणे, पिळणे, वाकवणे, गाडी चालवणे अशा अनेक क्रिया करतो। त्या करण्यासाठी जोर लावण्याची आवश्यकता असते। वस्तूवर कोणत्याही प्रकारे ओढणे व ढकलण्यासाठी लावलेल्या जोरास बल असे म्हणतात। कोणत्याही वस्तू आपणहून जागा बदलत नाही, वस्तू हलवण्यासाठी बलाची आवश्यकता असते। गतिमान वस्तूची दिशा बदलण्यासाठी, तिला थांबवण्यासाठी बलाचा वापर होतो। सांगा पाहू, 1 एखादी स्प्रिंग आपल्या हातात घेऊन ताणली की काय दिसेल? 2 लोहाराने तापून लाल झालेल्या लोखंडी वस्तूवर हातोडा मारल्यास काय होते? वस्तूचा आकार बदलण्यासाठी बलाची आवश्यकता असते। बलाचे प्रकार, 1 स्नायू बल। चित्र 10.1 मध्ये होणाऱ्या सर्व क्रियांमध्ये शरीरातील हाडे व स्नायूंच्या सहाय्याने हालचाली घडून येतात। शेजारील चित्रामध्ये वजन उचलणारी व्यक्ती स्नायू बलाचा वापर करून वजन उचलते। स्नायूच्या सहाय्याने लावलेल्या बलाला स्नायू बल असे म्हणतात। जरा डोके चालवा, तुम्ही रोजच्या जीवनात स्नायू बलाचा वापर करून कोणती कामे करता? 2 यांत्रिक बल। अनेक कामे करण्यासाठी आपण वेगवेगळ्या यंत्राचा वापर करतो। काही यंत्रे चालवण्यासाठी स्नायू बलाचा वापर होतो, काही यंत्रे ही विजेचा अथवा इंधनाचा वापर करून चालवली जातात। अशा यंत्रांना स्वयंचलित यंत्रे म्हणतात, कारण या ठिकाणी यांत्रिक बल वापरले जाते। उदाहरणार्थ शिलाई मशीन, विद्युत पंप, वॉशिंग मशीन, मिक्सर इत्यादी। यंत्राचा वापर करून आपण अनेक कामं करतो, त्यांची यादी करा। यंत्रामार्फत लावल्या गेलेल्या बलाला यांत्रिक बल असे म्हणतात। गुरुत्वीय बल, एखादी वस्तू बल लावून वर फेकली की थोड्या उंचीवर जाऊन ती परत खाली येते, असे का होते? झाडावरील फळे जमिनीवर का पडतात? पृथ्वी सर्व वस्तू स्वतःकडे खेचते। पृथ्वी जे बल लावून वस्तूंना आपल्याकडे खेचते त्यास गुरुत्वीय बल असे म्हणतात। असे होऊन गेले। गुरुत्वाकर्षणाचा शोध सर आयझॅक न्यूटन यांनी 17व्या शतकात लावला। पृथ्वीचे गुरुत्वीय बल हे नेहमी वर जाणाऱ्या वस्तूच्या विरुद्ध दिशेने असते, त्यामुळे वर फेकलेल्या वस्तूची गती कमी कमी होत जाते व शेवटी ती मग ती वर न जाता खाली पडायला लागते। खाली पडताना तिच्या गतीत गुरुत्वीय बलामुळेच सतत वाढ होत जाते। हे करून पहा, 1 एक लहान दगड आणि बादलीभर पाणी घ्या। बादलीपासून साधारणपणे 20 सेंटीमीटर उंचीवरून तो दगड पाण्यात टाका। दगड पाण्यात पडण्याचा आवाज ऐकू येईल। आता तोच दगड साधारणपणे 100 सेंटीमीटर उंचीवरून पाण्यात टाका। पुन्हा दगड पाण्यात पडताच आवाज ऐकू येईल। वरील 2 कृतीतील आवाजात काय फरक आढळतो, यावरून काय समजते? 2 पोते उचलण्याची क्रिया चित्रात दाखवली आहे। एक पोते लहान आहे तर दुसरे मोठे आहे। दोन्ही पोती उचलताना काय फरक दिसतो? लहान पोत्यावरील गुरुत्वीय बल कमी आहे, म्हणजेच त्याचे वजन कमी आहे। मोठ्या पोत्यावरील गुरुत्वीय बल जास्त आहे, म्हणजेच त्याचे वजन जास्त आहे। जास्त वजन उचलण्यासाठी जास्त बल लावावे लागते। शोध घ्या व चर्चा करा। सूर्यमालेतील सूर्य आणि ग्रह यामध्ये गुरुत्वाकर्षण बल कार्यरत असते, त्यामुळे ग्रह सूर्याभोवती फिरत असतात। त्याचबरोबर ग्रह आणि उपग्रह यामध्येही गुरुत्वाकर्षण बल कार्यरत असते। मग सर्व ग्रह आणि उपग्रह सूर्याकडे का झेपावत नाहीत? माहिती आहे का तुम्हाला, वस्तूचे वजन करण्यासाठी वस्तू ताण काट्याच्या हुकाला टांगतात। टांगलेली वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाने खाली ओढली जाते। त्याचवेळी स्प्रिंगच्या ताणाचे बल हे वस्तूला सतत वर ओढत असते। ज्यावेळी स्प्रिंगचा ताण आणि पृथ्वीचे गुरुत्व बल समसमान होतात, त्यावेळी वस्तू स्थिरावते। त्या स्थितीत काट्यावरील मोजपट्टीवर गुरुत्वीय बल समजते, म्हणजेच वस्तूचे वजन समजते। वस्तूवरील गुरुत्वीय बल म्हणजेच त्या वस्तूचे वजन होय।
जरा डोके चालवा, आकाशात झेपावणाऱ्या विमानावर कोणकोणती बले कार्यरत असतात? 4. चुंबकीय बल. टेबलावर एक चुंबक ठेवा, एक मोठा लोखंडी खिळा चुंबकाजवळ न्या, तो चुंबकाला चिकटतो. आता चुंबक हवेत खिळ्यापासून दूर उभा धरा. काय होईल? चुंबकामुळे लावल्या गेलेल्या बलाला चुंबकीय बल असे म्हणतात. 5. घर्षण बल. कॅरमच्या सोंगटीला हळूच टिचकी मारली असता ती कॅरम बोर्ड वरून घसरत पुढे जाते, परंतु काही अंतरावर जाऊन थांबते. सपाट जमिनीवरून घरघळणारा चेंडू थोड्या अंतरावर जाऊन थांबतो. असे का होते? दोन पृष्ठभाग एकमेकावर घासत असताना त्यामध्ये घर्षण बल कार्य करू लागते. ते नेहमी गतीच्या विरोधात कार्य करते. सायकल चालवताना ब्रेक लावला की थोड्या अंतरावर जाऊन सायकल थांबते. ब्रेक कसा लागतो, कोणत्या भागामध्ये घर्षण निर्माण होते? जरा डोके चालवा, कॅरम खेळताना कॅरम बोर्डवर पावडर का टाकली जाते करून पहा. गुळगुळीत कागदाचे तसेच सँडपेपरचे दोन तुकडे घेऊन एकमेकावर घासून पहा. काय लक्षात येईल? गुळगुळीत पृष्ठभाग एकमेकांवरून सहज घासता येतात, कारण त्यामध्ये घर्षण बल कमी असते. तर खडखडीत पृष्ठभाग एकमेकांवर सहज घासता येत नाही, कारण त्यामधील घर्षण बल जास्त असते. जमिनीवरून चालताना घर्षण बलामुळेच पुढे जाणे शक्य होते. घर्षण नसेल तर आपण पाय घसरून पडतो. उदाहरणार्थ तेलकट किंवा ओल्या फरशीवरून चालताना घसरण्याची शक्यता जास्त असते. चिखलात अडकलेल्या मोटारीला बाहेर काढण्यासाठी लाकडी फळी का टाकली जाते? लाकडी फळी टाकल्याने चाक व फळीमध्ये घर्षण बल निर्माण होते आणि चिखलातून मोटार काढता येते. थोडक्यात, गरजेप्रमाणे घर्षण बल कमी अधिक करता येते. 6. स्थितिक विद्युत बल. 1. कागदाचे बारीक कपटे टेबलावर पसरा. धर्माकोलचे तुकडा किंवा फुगवलेला फुगा रेशमी कापडावर घासून या कपट्यांजवळ आणा. 2. प्लास्टिकचा कंगवा तेल न लावलेल्या केसांवर घासून ही कृती पुन्हा करा. 3. मोराचे पीस वहीच्या दोन कागदात घासून ते बोटांजवळ आणून बघा. काय आढळून येईल? वरील कृतीत कागदांचे कपटे, दोरा, मोराचे पीस हे हलताना दिसतात. असे का होते? घर्षणामुळे रबर, प्लास्टिक, एबोनाइट यासारख्या पदार्थांवर विद्युतभार निर्माण होतो. अशा विद्युतभारित पदार्थांमध्ये जे बल निर्माण होते त्याला स्थितिक विद्युत बल असे म्हणतात. एकत्रित बले. एखादी क्रिया घडत असताना विविध प्रकारची बले वस्तूंवर कार्य करतात व ती क्रिया पूर्ण होते. रोलर कोस्टर किंवा समुद्रकिनाऱ्यावर सेलबोटच्या कसरती तुम्ही पाहिल्या असतील. त्यामध्ये विविध प्रकारची बले एकत्र आलेली असतात. त्याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी इंटरनेटवर गुगल सर्चमध्ये ट्रिक सायन्स असे टाईप करा आणि माहिती मिळवा. थोडी गंमत. प्लास्टिकच्या रंगीत कागदांचे मासे तयार करा. माशांच्या एका बाजूला टाचणी लावा. परातीत किंवा खोल भांड्यात पाणी घ्या, त्यात मासे सोडा. मासे पाण्यावर तरंगतील. एक चुंबक घ्या आणि पाण्यावरून फिरवा. अशी विविध खेळणी करता येतील का? कशामुळे? आपण काय शिकलो? दैनंदिन जीवनामध्ये विविध क्रिया पार पाडण्याची आवश्यकता असते. वस्तू गतिमान करण्यासाठी किंवा दिशा बदलण्यासाठी तसेच वस्तूचा आकार बदलण्यासाठी बलाची आवश्यकता असते. बलाचे स्नायू बल, यांत्रिक बल, गुरुत्वीय बल, चुंबकीय बल, घर्षण बल आणि स्थितिक विद्युत बल असे विविध प्रकार आहेत. थँक्यू व्हेरी मच. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.